लग्न मोडलं. तू जरा शांत हो. तरी लग्नानंतर कळलं असतं तर तिघांचीही आयुष्य उद्ध्वस्त झाली असतं. मी त्या दोघांचं आयुष्य वाचवलं. माझं काय सौमित्रला आता मी चित्ता नाही सोडत. निघते करी पण माझं पाऊल या घरा बाहेर नाही पडते. मी मनाने ऑलरेडी रणदिवे झाले आणि मला आता माझ्या घरातून बाहेर नाही जायचंय. म्हणूनच मी एक प्रस्ताव ठेवते तुमच्या समोर. या दोन घरातलं नातं टिकवण्यासाठी मी सारंगजी लग्न करायला सारंगभाऊजी तुम्हाला मान्य असेल तरच या लग्नाला होकार द्या. तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही असती नाही. निघते करी पण माझं पाऊल या घरा बाहेर नाही पडते. मी मनाने ऑलरेडी रणदिवे झाले आणि मला आता माझ्या घरातून बाहेर नाही जायचंय. म्हणूनच मी एक प्रस्ताव ठेवते तुमच्या समोर. या दोन घरातलं नातं टिकवण्यासाठी मी सारंगजी लग्न करायला सारंग भाऊजी तुम्हाला मान्य असेल तरच या लग्नाला होकार द्या. तुमच्यावर कुठलीही जबरदस्ती नाही असती नाही. ऐश्वर्या तू कुठं गेली होती? रणदिव्यांच्या घरी गेली होती. माझ्या लग्नाचा प्रस्ताव द्या. काय लग्नाचा प्रस्ताव? सारंग रणदीप. अगं तुझं डोसक फिरलंय की काय? आता हे लग्न होणार. स्वतः ऐश्वर्याने सारंग सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. काय प्रॉब्लेम आहे त्यात? ऐश्वर्या सारंग भाऊजींच्या प्रत्येक बाबतीत उजवी आहे. दोघांचा लाईफस्टाईल अगदी विरुद्ध आहे. ही जोडी मिसमॅच आहे ऋषिकेश. तू जी हे काय समजत करतेस आहेस ना, ते मनातला राग काढायला करतेस. खरंच ऐकायचं ना तुला? मग ऐक, हे लग्न मी जानकीची खोड मोडायला करते. कसं बोलतेस तू? आणि हे लग्न करावंच लागणार आहे मला. जेवढं मोठं रामायण म्हणते का तू व्हायचं तर होऊ दे. पण आता हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमच्या मनात नसेल तर नका करू. का हो हे बोलते? बोला ना काकू. मला ना तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. ग महत्वाचं काय सांगायचं? फोन करून कशाला सांगतोस तू जानकीला? तुला सांगायचंच आहे ना जानकीला. मग जाऊ आपण त्यांच्या घरी. येऊ का? तुम्ही दोघी अशा अचानक? हो, कारण तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं.